नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मी आकाश कवडे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुराज कॉमर्स। गुरुराज कॉमर्स, एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे। मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलसाठी नवीन असाल, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत याला शेअरसुद्धा करा। तर आजचा व्हिडिओ मी घेऊन आलेलो आहे तो म्हणजे ट्वेल्थ कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी, आणि यामध्ये आपण सब्जेक्ट घेत आहेत तो म्हणजे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी। आणि या सब्जेक्टमध्ये आपण गेल्या काही व्हिडिओपासून चॅप्टर 1, ज्याचं नाव आहे फायनल अकाउंट, ज्याला आपण म्हणतो, तर याला आपण सुरुवात केलेली आहे। आणि आज आपण या टॉपिकमधलं एक्झाम्पल नंबर 1 बघणार आहेत। यामध्ये तुम्हाला काही ट्रिक्ससुद्धा पाहायला मिळणार मित्रांनो, तर ही ट्रिक्स तुम्हाला एक्झाम्पलला अगदी ॲक्युरेट सॉल्व करण्यासाठी मदतीची ठरणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा, आणि आवडल्यास तुमच्या फ्रेंडसोबत याला शेअरसुद्धा करा। चला मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, एक्झाम्पल 1 सुरुवात आपण करत असताना सुरुवातीला जी काही मी ट्रिक्स असं बोललो, त्या ट्रिक्सला आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। तर ती ट्रिक्स आपल्या स्क्रीनवर दिसत आहे, त्या ट्रिक्सचा तुम्ही एक स्क्रीनशॉट तुमच्याजवळ असू द्या। माझे इथून समोर येणारे संपूर्ण एक्झाम्पल या ट्रिक्सचा आधार घेऊनच आपल्याला शिकवण्यात येतील, त्यामुळे या ट्रिक्सला तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। तर बघा, अगदी 1 मिनिटामध्ये आपण या ट्रिक्सला समजून घेऊ। तर बघा, आपण फायनल अकाउंट्समध्ये 3 गोष्टी प्रिपेअर करतो, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट। तर यामध्ये आपण प्रत्येकासाठी एक वर्ड्स आपण त्याला दिलेला आहे मार्किंग असं म्हणून, एक वर्ड्स आपण तिथे त्याला दिलेला आहे। जसं की ट्रेडिंग अकाउंटला 2 बाजू असतात, एक डेबिट आणि दुसरी क्रेडिट। डेबिटला आपण T1 असं म्हणणार आणि क्रेडिटला आपण T2 असं म्हणणार। त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सुद्धा 2 बाजू असतात, डेबिट आणि क्रेडिट। तर त्याच्या डेबिट बाजूला आपण L1 असं समजणार आणि क्रेडिटला L2 असं समजणार। त्यानंतर बॅलन्स शीट असते, बॅलन्स शीटला सुद्धा 2 बाजू असतात, एक लायबिलिटी साईड, दुसरी ॲसेट साईड। आणि लायबिलिटीला आपण B1 असं म्हणणार आणि ॲसेट्सला आपण B2 असं म्हणणार। तर या पद्धतीची मार्किंग करून आपण एक्झाम्पलला सॉल्व करत आहोत मित्रांनो, ठीक आहे? आय होप तुम्हाला ही ट्रिक्स लक्षात आली असेल, अतिशय सोपी अशी अशा पद्धतीची ट्रिक्स आहे। तर सुरू करूया आपण एक्झाम्पल 1। आपल्या स्क्रीनवर एक्झाम्पल 1 आपल्या टेक्स्टबुकमधील दिसत आहे, व्यवस्थित याला समजून घेऊ आणि आपण याला सॉल्वसुद्धा करू। तर बघा, दया अँड क्षमा आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 1:1। आपल्याला 2 पार्टनर्स दिलेले आहे, एक दया आहे आणि दुसरा क्षमा आहे। तर हे 2 पार्टनर्सचा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस शेअरिंग रेशो सुद्धा दिलेला आहे, जो आहे 1:1। याचा अर्थ आपण त्याला इक्वल आहे असंही म्हणू शकतो। 1:1 अर्थ काय होते, दोघांचा जे काही प्रॉफिट शेअरिंग रेशो आहे हा कसा आहे, सारखा आहे, इक्वल आहे। समोर सांगितलेलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट। तर मित्रांनो, आपल्याला फायनल अकाउंट्स तयार करायचं आहे, ट्रेडिंग, PL आणि बॅलन्स शीट सर्व आपल्याला तयार करायचं आहे। तर आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेली आहे, ट्रायल बॅलन्सवरून आपण जे काही आपल्याला इकडे सगळे आयटम्स दिसत आहेत त्याची आपण व्यवस्थित मार्किंग करणार ट्रिक्सप्रमाणे, आणि त्यानुसार फटाफट आपण याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। तर बघा, सुरुवातीला आपल्याला स्टॉक दिसत आहे आणि यामध्ये आपल्याला तारीख, जे काही आपलं फायनान्शियल इयर आहे त्याची आपल्याला सुरुवातीची तारीख दिलेली आहे 1/4/2018। तर ही आपण सुरुवातीची तारीख असल्यामुळे हा स्टॉक जो आहे तो ओपनिंग स्टॉक आहे असं समजणार, आणि म्हणून ओपनिंग स्टॉक हा ट्रेडिंगच्या डेबिटला T1 साईडला आपण दाखवणार। त्यानंतर बिल्स रिसिवेबल हे एक प्रकारची आपली ॲसेट्स आहे म्हणून आपण त्याला B2 असं म्हणणार। वेजेस अँड सॅलरी शब्द हा वेजेसमुळे सुरुवात झाल्यामुळे हा ट्रेडिंगमध्ये परिणाम करेल। जर समजा वेजेसच्या आधी सॅलरी हा शब्द आला असता, तर मग मात्र तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये गेला असता। त्यामुळे जे काही आता वेजेस अँड सॅलरी आहे हे आपलं ट्रेडिंगच्या डेबिटला जाणार, म्हणजे T1 जाणार। त्यानंतर आहे सन्ड्री डेटर्स हे एक प्रकारची आपली ॲसेट्स आहे, B2 जाणार। बॅड डेप्ट मराठीमध्ये आपण त्याला बुडीत कर्ज असं म्हणत असतो, जे आपल्यासाठी नुकसान असते, म्हणजे आपल्याला जे काही आपले डेटर्स असतात त्यांच्याकडून पैसे मिळत नाही, त्याच्यामुळे हे आपलं एक नुकसान आहे, लॉस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला जाणार। परचेसेस ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला जाणार, म्हणून आपण त्याच्या T1 असं करत आहोत। मोटार कार आपली ॲसेट्स आहे, B2 जाणार। मशिनरी पण ॲसेट्स आहे, B2 जाणार। ऑडिट फी एक प्रकारचा एक्सपेन्सेस आहे,
ऑडिटिंगचं काम केल्यानंतर आपल्याला ऑडिटरला फीस द्यावी लागते, तर ती एक प्रकारचा एक्सपेन्सेस आहे, म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. त्यानंतर सेल्स रिटर्न, ज्याला आपण मराठीत विक्री परत असं म्हणत असतो, तर विक्री परत जे काही आहे त्याच्यामुळे आपला जो काही सेल्स आहे तो कमी होत असते. म्हणजे आपण जर एखादी माल विकला आणि तो आपल्याकडे काही कारणास्तव परत आला तर त्याला सेल्स रिटर्न म्हणतात, आणि म्हणून त्याच्यामुळे आपला सेल कमी होतो. म्हणून आपण तिथे T2- असं केलेलं आहे, कारण सेल हा ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला असतो, ज्याला आपण T2 म्हणतो. ठीक आहे, त्यानंतर आणखी आपल्यासमोर आहे डिस्काउंट. बघा, डिस्काउंट या बाजूला आहे, म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साइडला जर डिस्काउंट असेल तर तो आपल्यासाठी एक्सपेन्सेस असल्यासारखा आहे, एक प्रकारचा लॉसेस आहे आपल्यासाठी, तो त्याच्यामुळे तो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल, L1 जाईल. बिल्डिंग आपली ॲसेट्स आहे, B2 जाईल. कॅश ॲट बँक हे सुद्धा ॲसेट्स आहे, B2 जाईल. त्यानंतर 10% इन्व्हेस्टमेंट असं आपल्याला इथे दिसत आहे, इन्व्हेस्टमेंट ही आपली एक ॲसेट्स आहे, B2 जाईल. आणि त्यासमोर जो काही तुम्हाला 10% रेट दिलेला आहे हा त्या इन्व्हेस्टमेंटवरील एक प्रकारचा इंटरेस्ट आहे. काय आहे ते? एक प्रकारचं त्या इन्व्हेस्टमेंटवरील इंटरेस्ट आहे, आणि म्हणून आपल्याला त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर कॅल्क्युलेशन या पद्धतीने होईल. बघा, इंटरेस्टसाठी एक प्रकारे आपण 10% घेणार त्या 20,000 रुपीजवर, म्हणजे आपल्याला 2,000 रुपीज मिळणार. आणि ते जे काही 2,000 रुपीज मिळाले ते एक प्रकारचे त्या इन्व्हेस्टमेंटचं इंटरेस्ट झालं, जे आपल्याला एक प्रकारचं इन्कम झाल्यासारखं होईल, आणि म्हणून त्याला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे L2 दाखवणार. आणि दुसरा परिणाम सुद्धा या इंटरेस्टचा होणार, ज्यामुळे आपली जे काही इन्व्हेस्टमेंट आहे ही थोडीशी वाढल्यासारखी होणार, इन्क्रीज होणार. त्याच्यामुळे इन्व्हेस्टमेंट हे आपण B2 दाखवतो, आणि त्याच्यामुळे इंटरेस्ट जर असेल तर ते B2+ होणार. नेक्स्ट आहे आपल्याकडे ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात ज्याला आपण म्हणतो. तर ॲडव्हर्टाइजमेंट आपल्यासाठी एक प्रकारचा एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल, L1 बाजूला जाईल. आणि त्याच्यात ब्रॅकेटमध्ये आणखी आपल्याला सांगितलेलं आहे की पेड फॉर 9 मंथ. यामध्ये असं सांगितलं की ही जे ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही फक्त आणि फक्त 9 महिन्यासाठी दिलेली आहे, जे की आपल्याला सांगितलं 4,500 आहे. मग आता याचा अर्थ असा होते की अजून आपल्याला 3 महिन्याची जी काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ती देणं बाकी राहील. सर, तुम्ही 3 महिन्याचीच कशी काय काढली? बघा, आपलं आर्थिक वर्ष, ज्याला आपण फायनान्शियल इयर म्हणतो, हे असते 12 महिन्याचं, आणि 12 महिन्याच्या कालावधीपैकी फक्त 3 महिन्याची दिलेली आहे. तरी कॉमन सेन्स आहे की 12 महिन्याच्या कालावधीपैकी 9 महिन्याची दिलेली आहे, म्हणजे कॉमन सेन्स आहे की फक्त 3 महिन्याची देणं बाकी राहिलेली आहे. आणि म्हणून आपण इथे 3 महिन्याची जे काही ॲडव्हर्टाइजमेंट आहे ते काढणार. त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं कॅल्क्युलेशन समजून घ्यावे लागेल. ते या पद्धतीनं आपण 9 मंथ्ससाठी 4,500 आपल्याला दिलेली आहे, तर मग आपल्याला आणखी 3 मंथ्सची कॅल्क्युलेट करायची आहे, तर आपल्याला या पद्धतीचं इक्वेशन तयार होईल की 9 मंथ्ससाठी इतकी तर 3 मंथ्ससाठी किती. या पद्धतीने आपण करून याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपण आन्सर काढू शकतो. तर याचा आन्सर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? बघा, 4,500 × 3 आणि त्याला भागाकारामध्ये 9 करावे लागेल, तुम्हाला आन्सर मिळून जाईल 1,500. ठीक आहे, तर ही झाली तुमची 3 मंथची आउटस्टँडिंग ॲडव्हर्टाइजमेंट. कुठली ॲडव्हर्टाइजमेंट झाली? आउटस्टँडिंग झाली, जे आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये प्लस करावी लागेल. का बरं? कारण तो खर्च आपल्याला आणखी वाढत आहे, द्यावा लागेल, म्हणून आपण त्याला प्लस करेल. नेक्स्ट, ही आउटस्टँडिंग असल्यामुळे आपल्याला बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला सुद्धा दाखवावी लागेल, त्याच्यामुळे आपण इथे B1 केलेला आहे. त्यानंतर रॉयल्टी हा एक प्रकारचा नेसेसरी एक प्रकारचा एक्सपेन्सेस आहे, जो ट्रेडिंगच्या डेबिटला दाखवावा लागतो. ठीक आहे, त्यानंतर ट्रायल बॅलन्सची आता क्रेडिट बाजू समजून घेऊ आपण. तर बघा, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साइडला आपल्याला जनरल रिझर्व दिलेला आहे. रिझर्व कुठलाही दिसला तर आपल्याला त्याला जनरल रिझर्व, कॅपिटल रिझर्व, सर्व जे काही रिझर्व मॅक्झिमम आहे ते आपण लायबिलिटीला टाकणार. त्यानंतर कॅपिटल आपल्याला दिसत आहे, कॅपिटल दोघांचं दिलेलं आहे, दया आणि क्षमाचं. तर कॅपिटल जे काही आहे ते लायबिलिटीलाच दाखवावं लागतं. त्यानंतर क्रेडिटर्स आहे, क्रेडिटर सुद्धा आपली लायबिलिटी आहे, त्यामुळे आपण त्याला B1 दाखवत आहोत. त्यानंतर RDD, RDDचा फुल फॉर्म होते रिझर्व फॉर डाऊटफुल डेप्ट, जे आपल्यासाठी एक प्रकारचं आपल्या जे काही बॅड डेप्ट आहे त्या पद्धतीने आपण त्याला ट्रीट करणार. सरळ शब्दामध्ये जे काही बॅड डेप्ट आपल्याला ऑलरेडी या साईडला दिलेलं आहे त्यामधून हे आपण त्याला काय करणार? मायनस करणार. का करणार? कारण याला ओल्ड RDD असं समजण्यात येईल. काय समजण्यात येईल? ओल्ड RDD. ठीक आहे, तर बरेच लोक याला 2 पद्धतीने ट्रीट करतात. एक म्हणजे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला पण टाकतात, आणि काही लोक त्याला अगोदरच्या बॅड डेप्ट मधून त्याला वजा सुद्धा करतात, मायनस सुद्धा करतात. तर दोन्ही पद्धतीने जर तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तरी सुद्धा ते बरोबरच येणार. ठीक आहे, तर आपण याला काय करणार? RDD ला
अगोदरच्या बॅड डेप मधून याला हटवून टाकू, मायनस करून टाकू, ठीक आहे. त्यानंतर सेल्स, सेल्स एक प्रकारचं इन्कम आहे, त्याच्यामुळे आपल्याला ट्रेडिंग बाजूला, सॉरी ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपल्याला घ्यायचं आहे T2 ला. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस, आउटस्टँडिंग वेजेस हा शब्द आल्यामुळे, जर फक्त वेजेस असता तर त्याचा किंचित वेगळा अर्थ झाला असता, पण आउटस्टँडिंग हा शब्द जोडल्यामुळे एक प्रकारची त्याची लायबिलिटी तयार झाली, ठीक आहे, देणं बाकी असण्यासारखं तयार झालं, त्यामुळे आपण त्याला B1 ला घेत आहे. त्यानंतर परचेस रिटर्न, परचेस रिटर्न म्हणजे आपली जी काही परचेस होती अगोदरची, ते परचेस मध्ये आपण काही ना काही माल रिटर्न केला, जो आपल्याला पसंत नसेल आला त्याच्यामुळे आपण रिटर्न केला, खरेदी केलेला माल आपण वापस केला, त्याच्यामुळे आपली परचेस कमी होते. लक्षात ठेवा, सेल्स मधून सेल्स रिटर्न मायनस होत असते, परचेस मधून परचेस रिटर्न मायनस होत असते. त्यानंतर डिस्काउंट, डिस्काउंट बघा, अगोदर तुम्हाला डेबिटला पण दिसला होता, आता क्रेडिटला दिसत आहे. डेबिटचा डिस्काउंट हा तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टाकायचा आहे L1 ला, आणि या क्रेडिट साइडला दिलेला तुम्हाला प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला टाकायचा आहे L2 ला, ठीक आहे. आय होप तुम्हाला डिस्काउंटची कन्सेप्ट लक्षात आली असेल. नेक्स्ट आपण बघू शकता की ट्रायल बॅलन्सचे सर्व आयटम आपण व्यवस्थित मार्किंग केलेले आहे. आता वेळ आलेली आहे ती म्हणजे ऍडजस्टमेंटला, म्हणजेच ऍडिशनल इन्फॉर्मेशनला समजून घेण्याची. चला मग समजून घेऊ आपण याला. पहिली ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे क्लोजिंग स्टॉकची. मित्रांनो, मॅक्झिमम एक्झाम्पलमध्ये ही ऍडजस्टमेंट असते म्हणजे असते, ज्याचे आपल्याला जे काही इफेक्ट आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने माहीत असणं जरुरी आहे. तर बघा, क्लोजिंग स्टॉकचे दोन परिणाम होतात. एक म्हणजे तुमच्यावाल्या ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला एक परिणाम होतात, आणि दुसरा जो काही क्लोजिंग स्टॉक आहे हा आपले एक ऍसेट सारखं काम करते, त्याच्यामुळे आपण त्याला B2 ला ऍसेटला दाखवणार आहोत. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट बघा, डेप्रिसिएट बिल्डिंग अँड मशिनरी. दोन ऍसेट बद्दल आपल्याला डेप्रिसिएशन घ्यायला सांगितलेलं आहे, एक आहे बिल्डिंगसाठी, दुसरं मशिनरीसाठी. आपल्याला त्यांचा रेट दिलेला आहे. जर तुम्ही बिल्डिंगवर जर व्यवस्थित अशा पद्धतीने 5% जर तुम्ही काढले, आणि त्यानंतर मशिनरीवर जर तुम्ही, मशिनरीचा अमाऊंट तुम्ही बघू शकता 1,14,800 दिसत आहे, तर यामध्ये तुम्ही 3% जर काढले तर तुम्हाला व्यवस्थित या पद्धतीचे आकडे मिळून जाईल, ठीक आहे. तर हा डेप्रिसिएशन आपल्याला काय ट्रीट करता येईल बघा. डेप्रिसिएशन एक प्रकारे आपल्या बिझनेससाठी एक प्रकारचा लॉस असते, आणि लॉस हा आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला दाखवणार. आणि दुसरी गोष्ट, डेप्रिसिएशनमुळे आपले ॲसेट रिड्यूस होत असते, ॲसेटमध्ये कमीपणा होत असते, त्यामुळे आपले ॲसेट आपण कमी दाखवणार B2 मायनस. बिल्डिंगसाठी सुद्धा हाच परिणाम होईल, मशिनरीसाठी सुद्धा हाच परिणाम होईल. त्यानंतर आपल्याला थर्ड ॲडजस्टमेंट समजून घ्यायची आहे, बिल्स रिसिवेबल इन्क्लुडेड डिशऑनर्ड बिल ऑफ ₹3,000. जे काही तुम्हाला बिल्स रिसिवेबल या साईडला दिसत आहे, बघू शकता तुम्ही इथे 28,000 बिल्स रिसिवेबल तुम्हाला दिसत आहे, तर यांचं असं म्हणणं पडलेलं आहे की ह्या ज्या बिल्स रिसिवेबल आहे यामध्ये डिशऑनर्ड म्हणजे अनादरित, ज्याला म्हणता येईल अनादरित विपत्र असं म्हणतात त्याला, काय म्हणतात, अनादरित विपत्र, डिशऑनर्ड, तर ह्या 3,000 त्यामध्ये समावेश आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की बिल्स रिसिवेबल मध्ये ओरिजिनल बिल असायला हवे, डिशऑनर्ड नसायला हवे, त्याच्यामुळे आपण डिशऑनर्ड त्याच्यातून मायनस करणार, म्हणजे B2 मायनस, कारण आपलं बिल्स रिसिवेबल B2 ला आहे, ऍसेटला आहे, आणि ऍसेटमधून ते बिल्स रिसिवेबलच्या हे इथून 3,000 जे दिसत आहे ते मायनस होईल. आणि दुसरा परिणाम लक्षात ठेवायचा आहे की बिल्स रिसिवेबल जर डिशऑनर्ड होत असेल तर आपण आपले जे काही डेटर्स आहेत त्यांना आपण जबाबदार ठरवणार, आणि त्यामुळे त्यांच्याकडून आपण हे 3,000 घेणार आहोत, वापस त्यांच्याकडून घेणार आहोत, त्याच्यामुळे जे काही आपले डेटर्स आहेत ते आणखी वाढून जाईल, ठीक आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, याचे दोन इफेक्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. डिशऑनर्डमुळे बिल्स रिसिवेबलला कमी करायचं आहे, कारण त्याच्यामध्ये डिशऑनर्ड ठेवायचं नाही, आणि दुसरा डिशऑनर्ड झाल्यामुळे तुमचे जे काही डेटर्स आहे ते इन्क्रीज होतात, म्हणून आपण इथे B2 प्लस करत आहोत. त्यानंतर फोर्थ ऍडजस्टमेंट बघा, गुड्स वर्थ ₹1,000 टेकन बाय दया फॉर पर्सनल यूज. दया नावाच्या व्यक्तीने 1,000 माल स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी घेतलेला आहे. समोर सांगितलेला आहे, यूज वॉज नॉट एंटर्ड इन द बुक्स ऑफ अकाउंट, आणि ज्याची नोंद आपण लेखा पुस्तकामध्ये केलेली नाही. तर आपल्याला याची नोंद करायची आहे. बघा, नोंद कशी होणार, कुठल्याही व्यक्तीने, कुठल्याही पार्टनर्सने जर आपली वस्तू व्यवसायातून त्यांनी घेऊन गेले तर आपल्याला त्याचा एक परिणाम ट्रेडिंगच्या क्रेडिट साइडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला दाखवायचा आहे. आणि दुसरा, जो काही पर्सनल यूजसाठी त्यांनी वस्तू नेतात त्याला आपण ड्रॉविंग असं म्हणत असतो, आणि म्हणून त्यांच्या ती ड्रॉविंग कॅपिटलमधून मायनस केली जाते, म्हणून तुम्हाला इथे B1 मायनस असं दिसत आहे. त्यानंतर फिफ्थ ऍडजस्टमेंट बघा काय म्हणताय, राईट ऑफ 1,800 ॲज अ बॅड डेप. बॅड डेप तुम्हाला तयार करायचा आहे,
अँड मेंटेन आरडीडी ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर ॲट अ टाईम. दोन गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सांगितलेल्या आहे, तर लक्षात असू द्या. बॅड डेट म्हणजे बुडीत कर्जासाठी सुद्धा तुम्हाला तरतूद करायला लावलेली आहे, आणि रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेप्टसाठी सुद्धा 5% डेटरवर घ्यायला लावलेली आहे. तर या जे काही ॲडजस्टमेंट आहे याचा परिणाम आपल्याला समजून घ्यायचा असेल तर व्यवस्थित त्याची मार्किंग तुम्हाला आली पाहिजे. तर ती मार्किंग कशी बघा, बॅड डेप्टमुळे जे काही अगोदरचं बॅड डेप्ट आहे ते आणखी वाढणार. म्हणजे हे जे बॅड डेप्ट तुम्हाला दिसत आहे हे ऑलरेडी ट्रायल बॅलन्सचं बॅड डेप्ट आणि हे आता ॲडजस्टमेंटचं नव्यानं तयार झालेलं बॅड डेप्ट, याच्यामुळे आणखी बॅड डेप्टमध्ये वाढ होत आहे. पहिला परिणाम. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, बॅड डेप्ट जेव्हा जेव्हा आपलं वाढत जाईल तेव्हा तेव्हा आपले डेटर्स कमी कमी होत जाईल, आणि म्हणून आपण त्या डेटर्सला नेहमी कमी कमी करत जाऊ, कारण जे काही पैसे देणारे लोक आहेत ते आता देणार नाही आहे, म्हणून ते बी टू मायनस आपण करत आहोत. सेम मार्किंग तुमच्या आरडीडी साठी सुद्धा लागू होईल. आरडीडी म्हणजे सुद्धा बॅड डेप्ट सारखंच आपण त्याला ट्रीटमेंट करायचं असते, त्याच्यामुळे त्याला आपण पहिला परिणाम एल वन प्लसच करणार. एल वन प्लस म्हणजे बॅड डेप्टमध्ये प्लस करून 5% जे काही डेटर्सवर निघेल, नेट डेटर्सवर निघेल, त्याच्यावर आपण 5% काढू आणि ते आपण एल वन प्लस करू, आणि पुन्हा त्याच्यामुळे जे काही डेटर्स आहेत ते रिड्यूस होईल, मायनस होईल, आणि म्हणून त्याचा सुद्धा परिणाम बी टू मायनसच होईल. तर मला एकंदरीत तुम्हाला हे सांगायचं आहे की जे काही फिफ्थ नंबरची ॲडजस्टमेंट आहे, तर दोन त्याच्यामध्ये ॲट अ टाईम तुम्हाला दिलेल्या गोष्टी आहे, तर त्या दोघांसाठी पण एकच मार्किंग एल वन प्लस बी टू मायनस. त्यानंतर लास्ट ॲडजस्टमेंट आपल्याला काय म्हणते बघा, गुड्स ऑफ रुपीज 6,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज मेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे आपण 6,000 माल विकलेला आहे पण त्याची नोंद आपल्याला लेखापुस्तकात झालेलीच नाही, तर ही नोंद आपल्याला करायची आहे, आणि म्हणून माल आपण सोल्ड केला, गुड्स आपण काय केले, सोल्ड केले, त्याच्यामुळे आपली जे काही सेल आहे तो इन्क्रीज करावा लागेल. सेल आपण T2 दाखवतो म्हणून तो T2 प्लस होईल. आणि दुसरी गोष्ट, सेलचा जे काही कनेक्शन आहे ते तुमच्या डेटर्ससोबत असते, त्याच्यामुळे डेटर्स तुमची इन्क्रीज होणार आणि म्हणून तिथे तुम्ही B2 प्लस बघत आहात. ठीक आहे, आय होप ही सर्व मार्किंग तुम्हाला लक्षात आली असेल. आणि आता आपण या मार्किंगच्या आधारे संपूर्ण एक्झाम्पलला समजून सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ तुम्हाला जर समजत असेल तर नक्की याला लाईक करा, तुमच्या फ्रेंडसोबत याला शेअरसुद्धा करा. तर बघा आपल्यासमोर आन्सर येत आहे. आपल्याला तयार करायचा आहे ट्रेडिंग अकाउंट, आपल्याला तयार करायचा आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, आणि आपल्याला तयार करायचा आहे बॅलन्स शीट. तर चला समजून घेऊ. सुरुवातीला हा फॉर्मॅट तुम्हाला व्यवस्थित आला पाहिजे. या फॉर्मॅटमध्ये व्यवस्थित लिहायचं आहे इन द बुक्स ऑफ दया अँड क्षमा, म्हणजे जे काही पार्टनरचं नाव दिलेलं आहे त्यांचं. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट लिहिलं तरी चालते. फॉर द इयर एंडेड, महत्वाचा लाईन काय आहे, फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. तर बघा याला दोन बाजू असतात, देर आर टू साईड, डेबिट अँड क्रेडिट. तर आपण डेबिट बाजूला T1 असं समजत आहोत ट्रेडिंग अकाउंटसाठी. आता आपण ट्रेडिंग अकाउंट पाहतो, लक्षात घ्यायचं आहे आपण ट्रेडिंग अकाउंट पाहतो, आणि ट्रेडिंगच्या डेबिटला आपण T1 म्हणलेलं आहे आणि क्रेडिटला आपण T2 असं म्हटलेलं आहे. म्हणजेच तुम्हाला जे काही इकडे मार्किंग दिसत आहे यामध्ये बाकीच्या मार्किंगवर सध्या कॉन्सन्ट्रेशन नाही करायचं आहे, तुम्हाला फक्त आणि फक्त T1 आणि T2 वर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण T1 विचार करू. बघा T1 आपल्याला स्टॉक इथे दिसत आहे, तर या स्टॉकला आपण घेऊन टाकू. ठीक आहे, चला स्टॉकला आपण घेऊन टाकू, ज्याला आपण ओपनिंग स्टॉक मगाशी म्हटलं होतं, हा स्टॉक आपण इथे घेतलेला आहे. त्यानंतर आणखी T1 बघा काय दिसत आहे, वेजेस दिसत आहे. ठीक आहे, वेजेस दिसत आहे, तर या वेजेसला सुद्धा आपण इथे घेऊ शकतो. ओके, फक्त एक लक्षात घ्यायचं आहे, ही मार्किंग केल्यानंतर ज्या काही आयटमवर समायोजना म्हणजे ॲडजस्टमेंट असेल त्याचा व्यवस्थित विचार करायचा आहे. ठीक आहे, चला तर बघा वेजेस आपल्याला घ्यायचं आहे, वेजेस अँड सॅलरी. आता तुम्ही म्हणाल की सर हे तर खालीवर झाल्यासारखं दिसत आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही वरती लिहा खाली लिहा काहीच प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे, आपण प्रश्नानुसार चालत आहो, प्रश्नामध्ये जसं जसं सिक्वेन्स आपल्याला दिसत आहे त्या पद्धतीने आपण करत आहो. ठीक आहे मित्रांनो, एक काम आपण करून घ्यायचं आहे की ज्या काही ॲडजस्टमेंट आहे त्याचा एक स्टार आपण करून ठेवू, ज्या ज्या आयटमवर ॲडजस्टमेंट आहे. जशी पहिली ॲडजस्टमेंट क्लोजिंग स्टॉकवर आहे तर याची मार्किंग करायची गरज नाही. दुसरी ॲडजस्टमेंट बिल्डिंग आणि मशिनरीवर आहे, तर बघा मी बिल्डिंग आणि मशिनरीला स्टार करतो. हा स्टार कशासाठी, की आपल्या हाताने गडबड झाली नाही पाहिजे, खोडाताड झाली नाही पाहिजे. ठीक आहे, तर बघा एक तिकडे मी बिल्डिंगला केला आणि दुसरा इकडे मशिनरीला काय करत आहे, स्टार करत आहे. म्हणजे स्टार आल्यानंतर आपण सावधान व्हायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे की याच्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर थर्ड काय म्हणते, बिल्स रिसिवेबल. बघा बिल्स रिसिवेबलसाठी आहे, म्हणजे बिल्स रिसिवेबलला एक स्टार करतो. त्याच्यानंतर आणखी बघू शकता, दया नावाच्या व्यक्तीने आपण फोर्थ ॲडजस्टमेंट बघू शकता की गुड्स त्याने टेकन केलेलं आहे, ड्रॉविंग केलेलं आहे. ठीक आहे, तर त्याचा संबंध आपण कॅपिटल सोबत जोडणार. ओके, कॅपिटल सोबत जोडणार, त्या दयाच्या कॅपिटलमध्ये आपण त्याला ॲडजस्ट करणार. त्यानंतर फिफ्थ ॲडजस्टमेंट बॅड डेप्टशी संबंधित आहे आणि डेटरशी आहे, तर बॅड डेप्टला पण एक स्टार करतो आणि डेटरला पण एक स्टार करतो.
त्याच्यानंतर नेक्स्ट बघा सिक्स ॲडजस्टमेंट गुड्स सोल्डशी संबंधित आहे, म्हणजे सेलला मला स्टार करावा लागेल. ठीक आहे, बस. तर आपण आता या पद्धतीनं जर स्टार केले तर आपलं जे काही आन्सरमध्ये करत असताना खोडाखाड होणार नाही, व्यवस्थित सिस्टमॅटिक आणि पटापट आन्सर होऊन जाईल. ठीक आहे, तर जे काही हे मार्किंगचं काम आहे हे तुम्हाला पेपर हातात आल्याबरोबर पेन्सिलने बिलकुल विद इन 5 मिनिट्स करायचं आहे. जर ही मार्किंग तुम्हाला व्यवस्थित आली ना मित्रांनो, तर तुम्हाला हे गणित चुकीचं होणारच नाही, म्हणजे या मार्किंगद्वारे चुकीचं गणित होऊ शकत नाही. ठीक आहे, आणि परफेक्ट आन्सर येणार आणि सर्व काही व्यवस्थित टाईमच्या आत होणार. ठीक आहे, तर बघा नेक्स्ट T1 साठी आपल्याला काय पाहायला मिळत आहे, तर बघा परचेस मिळत आहे आणि परचेस असल्यावर परचेस रिटर्नला मात्र विसरायचं नाही, कारण परचेसमधून परचेस रिटर्न वजा होत असते, मायनस होत असते. बघू शकता परचेसमधून परचेस रिटर्न वजा करायचं आहे आणि नेट परचेसेस आपल्याला बाहेर काढायचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आपल्या समोर काय दिसत आहे, T1च बघायचं आहे. सुरुवातीला T1च करायचं आहे. बघा T1 आता इकडे काहीच दिसत नाही. या बाजूला आलो T1 साठी जर बघितलं तर मला रॉयल्टी दिसत आहे. ठीक आहे, ओके. आणखी काही दिसत आहे का T1 साइड? पहिली नाही, दुसरी नाही, तिसरी नाही, चौथी नाही, पाचवी संपले असेल T1, याचा अर्थ संपले असेल. चला रॉयल्टी घेऊ आणि T1 साइड आपली संपली असं जाहीर करू. ठीक आहे, आता ही जी गोष्ट मी इरेज करतो हे आपल्याला माहिती नाही, हे आपण शोधून काढणार आहेत. राईट, चला तर T1 बाजू संपल्याच्या नंतर वेळ आलेली आहे T2चा विचार करण्याची. आता T2चा विचार करा. बघा T2 बाजू कोण्या साइडला दिसत आहे, तर या बाजूला आपल्याला सेल्स दिसत आहे, सेल्स T2चं. आता सेल्स असल्यावर सेल्स रिटर्नचं मात्र आपल्याला विसरायचं नाहीये. परचेस आणि सेल्ससाठी हा शब्द लक्षातच ठेवायचा आहे, यांच्यावर रिटर्न आहे का हे नेहमी चेक करत राहायचं आहे. आणि म्हणून सेल्सवर सेल्स रिटर्न आहे जो आपल्याला वजा करून घ्यायचा आहे. बघा सेल्स आणि त्यामध्ये सेल्स रिटर्न मायनस होत आहे. ठीक आहे, आता इथे महत्वाचा पॉईंट आणखी एक लक्षात घ्या, सेल्सला आपण एक स्टार केलेला आहे. सेल्सला आपण स्टार केलेला आहे कशासाठी, कारण सेल्सवर आपल्याला ऍडजस्टमेंट दिलेली आहे. ती ऍडजस्टमेंट तुम्ही बघू शकता, ऍडजस्टमेंट नंबर 6, ज्यामध्ये सांगितलेलं आहे अनरेकॉर्डेड जे काही सेल्स आहे ते आपल्याला घ्यायचं आहे 6000 रुपीज, तर हे त्याच्यामध्ये प्लस होऊन जाईल. ठीक आहे, बघू शकता आपण आन्सरमध्ये सेल्स ओरिजिनल जो होता तो आपण घेतला, त्यामध्ये अनरेकॉर्डेडचा जो प्लस करायचा होता तो आपण 6000चा प्लस केला. तर 6000 प्लस केल्याच्या नंतर तुम्हाला आकडा मिळेल 291,500 आणि त्यामधून रिटर्न जे आहे ते आपण आत्ताच बघितलं होतं ते मायनस करायचं आहे. असं मायनस करून नेट सेल आपल्याला मिळणार 289,500. ओके, मी पुन्हा रिपीट करतो, सेल घ्यायचा आहे अनरेकॉर्डेड जो काही सेल होता तो प्लस करायचा आहे आणि सेल्स रिटर्न हे मायनस करायचं आहे, असं करून तुमचा नेट सेल बाहेर निघून जाईल. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे आणखी T2 साइडला काय दिसत आहे, तर T2 साइडला या बाजूला काहीही दिसत नाही. आपण इकडे पाहत आलो तर काहीही T2 दिसत नाही आहे. आता आपल्याला ऍडजस्टमेंट बघायची. ऍडजस्टमेंट पहिली दिसत आहे क्लोजिंग स्टॉक, त्यानंतर ऍडजस्टमेंट फोर्थ नंबर दिसत आहे, बस ह्याच आहे. तर बघा क्लोजिंग स्टॉक आणि फोर्थ नंबर आहे, दयानी काय केलेलं आहे, पर्सनल यूजसाठी गुड्स टेकन केलेलं आहे. ठीक आहे, बघू शकता गुड्स टेकन ओव्हर बाय दया फॉर पर्सनल यूज 1000 रुपीज आणि क्लोजिंग स्टॉक. तुम्ही आता पूर्ण एक्झाम्पल बघा, तुम्हाला जे काही ट्रेडिंग अकाउंटचे जे काही आयटम आहे ते सर्व तुम्ही घेतलेले आहे या मार्किंगच्या आधारे. मार्किंग केल्यामुळे तुम्हाला वारंवार गणित वाचत राहायची गरज नाही, एका रीडिंगमध्ये पूर्ण गणित तुमचं पटापट आणि क्लिअर कट होऊन जात असतं. हा फायदा असतो मार्किंग केल्याचा. ठीक आहे मित्रांनो, चला मग आता आपल्या असं लक्षात आलं की ट्रेडिंग अकाउंट आता संपलेलं आहे, त्याला बंद करावं लागेल, त्याचा बॅलन्स करावा लागेल आणि जे काही म्हणजे त्याचं बॅलन्सिंग आपण केल्यानंतर जो काही फरक येईल तो आपल्याला त्याचं मेन्शन करायचा आहे. तर बघा याची डेबिट आणि क्रेडिट बाजूची तुम्हाला टोटल करायची आहे. तुम्ही टोटल जर व्यवस्थित करून बघितली तर याची क्रेडिट बाजू जास्त येणार. कोणती बाजू जास्त येणार? क्रेडिट बाजू. डेबिटपेक्षा क्रेडिट बाजू जास्त येणार, तर ती येत आहे 330,500. ठीक आहे, तर या क्रेडिट बाजू जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे हे जे अकाउंट आहे हे बंद होईल आणि त्या 330,500 मधून जे काही डेबिटचे हे सर्व आयटम्स आहे हे जर तुम्ही एक एक करता करता मायनस करत नेले तर तुम्हाला इथे फरक मिळेल आणि त्या फरकाला ग्रॉस प्रॉफिट असं म्हणायचं आहे आणि तो फरक आपल्याला मिळणार आहे 1,09,500, ज्याला आपण ग्रॉस प्रॉफिट असं म्हणायचं आहे. मी पुन्हा सांगतो, जर तुम्हाला बॅलन्सिंग नसेल करतायत तर सिम्पल काम करायचं, क्रेडिटची टोटल वेगळी करायची, डेबिटची टोटल वेगळी करायची. जी बाजू जास्त आहे त्याच्यामध्ये अकाउंट बंद करायचं आणि मग बंद केल्यानंतर वजाबाकी करून फरक काढायचा आणि फरक काढल्यानंतर येणाऱ्या या साईडला जर फरक असेल तर ग्रॉस प्रॉफिट म्हणायचं आणि हाच जर फरक दुसऱ्या बाजूला आला तर ग्रॉस लॉस असं म्हणायचं. तर याच्यासमोर सीडी हा शब्द दिसत आहे. सीडीचा अर्थ होते कॅरीड डाऊन. तर हा जो काही ग्रॉस प्रॉफिट आहे हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसाठी समोर कॅरीड डाऊन केला जाईल. ठीक आहे, आय होप तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट हे क्लिअर कट लक्षात आलं असेल.
समजत असेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक, शेअर नक्की करा. तर आता फर्स्ट स्टेप आपली क्लियर झालेली आहे ट्रेडिंग अकाउंटची. आता स्टेप आहे आपल्याकडे सेकंड, ज्याचं आहे आपल्याला तयार करायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर मित्रांनो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मी डेबिट बाजूला एक मार्किंग सांगितली आत्ताच L1 आणि क्रेडिटला आपण L2 असं म्हणणार. तर आपण फटाफट चेक करूया आता L1 आणि L2चा विचार करू. ठीक आहे, बघा आता L1 साठी आपल्याला काय काय दिसते ते आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये बघायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला L1 साईडला आपल्याला बॅड डेट दिसत आहे. चला बॅड डेटला पहिल्यांदा समजून घेऊ. मी पुन्हा एकदा सांगतो की आपण जे काही प्रश्नामधला जो काही सिक्वेन्स आहे त्यानुसार चालत आहो. ठीक आहे, चला तर बॅड डेप्ट आपल्याला दिसत आहे. बॅड डेप्टला स्टार आहे आणि बॅड डेप्टवर समायोजन आहे, व्यवस्थित त्याला हँडल करायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा बॅड डेप्ट आपण जे काही इनर आहे कॉलममध्ये आहे ते घेऊन घेऊ. ठीक आहे, तर बघा इथे बॅड डेप्ट तुम्हाला 1000 रुपयाचं घेतलेलं दिसत आहे. आता याच्यामध्ये काय करायचं आहे मित्रांनो, बॅड डेप्टशी संबंधित प्लसवाल्या समायोजना ज्या काही आहे त्या पहिल्यांदा घेऊन घ्यायच्या आहे. कुठल्या? प्लस प्लस असणाऱ्या, म्हणजे ज्याच्यामुळे बॅड डेप्ट वाढत आहे हे पहिल्यांदा घेऊन घ्यायचं आहे. तर बघा बॅड डेप्टमध्ये प्लस होणारी जी काही ऍडजस्टमेंट आहे, तर बघा L1 प्लस आपण इथे 5th नंबरची जे काही ऍडजस्टमेंट आहे ते बघा. याच्यामध्ये आपण 1800 बॅड डेप्टच्या नावाने प्लस करणार आहोत. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर जे काही डेटर्सवर 5% येणार ते सुद्धा आपण प्लसच करणार आहोत. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण 1800 प्लस करून घेऊ. ठीक आहे, बघा तर 1800 आपण इथे प्लस केलेले आहे. ओके, तर हे 1000 मध्ये हे 1800 प्लस होईल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथे समजून घ्यायचं आहे की RDD ज्या नावाने सुद्धा जे काही 5% डेटरवर आहे हे सुद्धा आपल्याला काय करायचे आहे, प्लसच करायचे आहे. फक्त सवाल आहे की सर याचा अमाऊंट कुठे आहे, तर याचा अमाऊंट दिलेला नाही, तर हा अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल व्यवस्थित आणि अतिशय शांत पद्धतीनं. हा अमाऊंट आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागेल, करूया आपण त्याला सुद्धा कॅल्क्युलेट करूया. तर आपल्याला समजण्यासाठी बघा इथे मी सांगत आहे, हा जो तुम्हाला न्यू RDD नावाने दिसत आहे तर हा आहे तो 5%. आता हे 6985 कुठून आले, कसे आले हे आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे ज्यावेळेस तुम्हाला डेटरवर एखादी पर्सेंटेज काढायला सांगत असतात अशावेळेस तुम्हाला डेटरचं कॅल्क्युलेशन समजून घेणं गरजेचं आहे. आय रिपीट अगेन, तुम्हाला कोणाचं कॅल्क्युलेशन समजून घ्यायचं आहे, डेटर्सचं. मग आता डेटरचं कॅल्क्युलेशन समजून घेण्यासाठी तुम्हाला बॅलन्स शीटकडे जावं लागेल आणि बॅलन्स शीटमधील जे काही डेटर्स आहे ते व्यवस्थित पहिल्यांदा एका रफ साईडला तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यावे लागेल. मग आता डेटर्सला समजून घ्यायचं म्हटलं तर मग आता B2चा विचार करू आपण. बघा तर आता डेटर्सकडे जाऊ आपण सर्वात पहिल्यांदा. आता डेटर्स आपलं जे काही बॅड डेप्टचं काम होतं हे अधअधूर आपण जाग्यावर सोडलं आणि डेटर्सकडे गेलो. कशासाठी गेलो? कारण आपल्याला 5% जे काही डेटर्सवर आहे ते किती येणार हे बघायचं आहे. तर म्हणून आपण आता डेटर्ससाठी आपण विचार करत आहो. तर बघा सुरुवातीला डेटर्स आपल्याला दिसत आहे 1,32,500. चला आपण डेटर्स घेत आहो, म्हणजे आपण इनडायरेक्टली जे काही बॅलन्स शीट आहे त्याला सुद्धा आपण बनवतच आहो. तर डेटर्स घेतले. डेटर्स घेतल्यानंतर आता डेटर्सवर प्लस असणाऱ्या जे काही ऍडजस्टमेंट आहे त्याला पहिल्यांदा घ्या. तर डेटरवर प्लस होणारी ऍडजस्टमेंट बघा, प्लस होणारी ऍडजस्टमेंट आपल्याला दिसत आहे 3rd नंबरची, ज्यामध्ये आपण डेटर्सला प्लस करणार आहोत. त्यानंतर ऍडजस्टमेंट डेटर्सवर आहे आपल्याला आणखी प्लस होणारी बघा 6th नंबरची. ठीक आहे, तर या दोन्ही ऍडजस्टमेंट आपण प्लस करणार, एक डिशॉनर्ड बिलची आणि दुसरी जे काही गुड्स सोल्ड केलेल्या त्याची. तर बघा डेटर्ससाठी आपल्याला बिल्स रिसिवेबल डिशॉनर्डचे एक प्लस करायचे आहे आणि जे काही अनरेकॉर्डेड सेल्स म्हणता येईल ते सुद्धा आपल्याला प्लस करायचं आहे. सर्व प्लस केल्यानंतर आपल्याला मिळणार 1,41,500. ठीक आहे, त्यानंतर आता डेटर्सवर असणाऱ्या ज्या काही प्लसवाल्या ज्या काही म्हणजे ऍडजस्टमेंट होत्या त्या झाल्याच्या नंतर ज्या काही मायनसवाल्या असेल त्या आपल्याला शोधायच्या आहे. तर डेटर्सवर मायनस असणारी जी काही ऍडजस्टमेंट आहे ती जर बघितली तर आपल्याला असं म्हणजे असं लक्षात येईल की यामध्ये फक्त आणि फक्त 5th नंबरची ऍडजस्टमेंट जे काही आहे ते आपल्याला डेटर्सला काय करायला सांगत आहे, मायनस करायला सांगत आहे. तर त्यामध्ये आपण 1,800 रुपीज जे काही आहे ते मायनस करणार. तर बघा सुरुवातीला 1,800 त्याच्यामधून आपण मायनस करत आहे. ठीक आहे, तर 1,41,500 मधून तुम्ही 1,800 जर मायनस केले तर तुम्हाला मिळेल 1,39,700. ठीक आहे, आता मित्रांनो त्याच ऍडजस्टमेंटवर परत वापस जायचं आहे आणि त्याच ऍडजस्टमेंटमध्ये आपल्याला 5%चा जो काही इथे सांगितलं होतं ते काढायचं आहे आणि जे काही आता 5% तुम्हाला डेटरवर काढायचे आहे ते तुम्हाला इथे डायरेक्टली जे काही लास्ट जो काही तुम्हाला अमाऊंट मिळाला त्यावर काढायचं आहे आणि मग ते मायनस करायचं आहे.
मला काय म्हणायचं आहे तुम्ही समजून घ्या परत एकदा. जे काही आपण 1,39,700 काढले याला आपल्याला नेट डेटर्स असं म्हणायचं आहे, ठीक आहे. आणि या नेट डेटर्सवर हा आरडीडी 5% आपण त्याच्यावर काढणार, आणि म्हणून तो काढल्याच्या नंतर आपला आन्सर येणार 6,985. आपल्याला याच आकड्याची गरज होती म्हणून आपण तिकडला सर्व कॅल्क्युलेशन सोडून इकडे बघायला आलो, ठीक आहे. म्हणजे आपण एक प्रकारे रफ मध्ये सुद्धा तुम्ही हे कॅल्क्युलेशन डेटरचं करून बघता, पण रफ मध्ये करण्यापेक्षा तुम्ही बॅलन्स शीटची जर सगळी आखणी करून त्यामध्ये हे केलं व्यवस्थित काही जागा सोडून, तर तुम्हाला टाइम सुद्धा वाचेल आणि व्यवस्थित सगळं काही होऊन जाईल. तर मित्रांनो, डेटर्स मधून आरडीडी हा मायनस केल्यानंतर तुम्हाला ओरिजिनल डेटर्स, आता इथे ओरिजिनल नेट डेटर्स तुम्हाला पाहायला मिळेल, ते म्हणजे 1,32,715, ठीक आहे. तर हे झाले नेट डेटर्स. आता हे डेटर्सचं सगळं कॅल्क्युलेशन तर झालं, पण आपल्याला गरज कोणाची होती या 5% वाल्या आरडीडीची. तर चला मग आपण आपल्या आता अगोदरच्या जागेवर जाऊ, आणि आता आपल्या असं लक्षात आलं असेल की हे जे 5% आरडीडी आहे हा इथे कसा आला काय आला आपल्या लक्षात आलं असेल. तर मित्रांनो, आता बॅड डेप्टचं कॅल्क्युलेशन परत एकदा समजून घ्या. सुरुवातीला आपण जो बॅड डेप्ट होता तो घेतला, त्यानंतर ऍडजस्टमेंट मधला जो काही न्यू बॅड डेप्ट होता त्याला घेतला, आरडीडी 5% काढायला सांगितलं त्याला पण घेतला, सर्वांना आता प्लस केलं कारण बॅड डेप्ट ओरिजिनल किती झालं हे समजून घ्यायचं आहे. ते झाल्याच्या नंतर असं कोणता एखादी आयटम आहे का जो बॅड डेप्टला कमी करायला सांगत आहे, तर आपल्या एक्झाम्पलमध्ये आरडीडी जो काही ओल्ड आरडीडी मगाशी आपण म्हटलं होतं तो दिलेला आहे सेम 1,800 रुपयाचा दिलेला आहे, याला सुद्धा आपण काय करणार मायनस करणार, ठीक आहे. तर बघा आपण याला मायनस करत आहे ओल्ड आरडीडी या नावाने. तर 9,785 मधून तुम्ही जर 1,800 मायनस केलं तर तुम्हाला ओरिजिनल बॅड डेप्ट मिळेल तो म्हणजे 7,985. आय होप तुम्हाला हे जे कॅल्क्युलेशन्स आहे हे व्यवस्थित समजलं असेल. मित्रांनो, कसं आहे की एक्झाम्पल पहिलंच तुम्हाला अतिशय टफ लेवलचं दिलेलं आहे, ठीक आहे. तर तुम्ही या व्हिडिओला जर अगदी केअरफुली जर बघितलं, वारंवार व्हिडिओ हा बघितला, तर तुम्हाला हे कॅल्क्युलेशन नक्की समजायला येईल मित्रांनो, ठीक आहे. चला तर आपण बॅड डेप्टचं आणि जे काही डेटर्स आहे हे दोघांचंही कॅल्क्युलेशन आपण कम्प्लीट केलेलं आहे. चला मग आता बाकीचं जे काही आहे त्याला घेऊया. तर आता याच्यामध्ये आपल्याला जे काही आपण L1 बाजू बघत होतो त्याला आपल्याला बघायचं आहे. चला तर L1 साठी ऑडिट फी दिसत आहे, त्यानंतर L1 साठी डिस्काउंट पण दिसत आहे. तर या दोघांना घेऊन घेऊ, ऑडिट फी आणि डिस्काउंट, ठीक आहे. ऑडिट फी आणि डिस्काउंट. परत एकदा तुम्हाला हे जे मार्किंग दिसत आहे म्हणजे जे काही आपण इथे लिहित आहोत हे खालीवर झाल्यासारखं वाटत जरी असेल तरी आपण प्रश्नानुसार चालत आहोत, आपण उत्तराहून आन्सर घेत नाही आहोत, आपण प्रश्नानुसार आन्सर तयार करत आहोत, ठीक आहे. प्रश्नाचा सिक्वेन्स फॉलो करत आहे, ओके. नेक्स्ट L1 बाजू आता या बाजूची आपल्याला झालेली दिसत आहे. या बाजूला आलो तर L1 मध्ये आपल्याला ऍडव्हर्टाइजमेंट दिसत आहे, आणि यामध्ये आपण सुरुवातीला जे काही ऍडव्हर्टाइजमेंटचे 4,500 ते घ्यायचे आहे, आणि आउटस्टँडिंगच्या नावाने आपण 1,500 काढलेले आहे ते त्याच्यामध्ये प्लस करायचे आहे. तर बघा, सुरुवातीला आपण ऍडव्हर्टाइजमेंट इनर कॉलममध्ये घ्यायची आहे, आणि त्यामध्ये आउटस्टँडिंग जे काही 3 मंथची होती ते प्लस करायची आहे, आणि टोटल ऍडव्हर्टाइजमेंट जे काही आहे ते बाहेर करायचे आहे. नेक्स्ट आपल्याला आणखी L1 साईडचा जर विचार केला तर ऍडजस्टमेंट नंबर सेकंड दिसत आहे, ज्यामध्ये आपल्याला डेप्रिसिएशन सांगितलेलं आहे बिल्डिंग आणि मशिनरीवर, जो आपण इथे कॅल्क्युलेट करून ऑलरेडी ठेवलेला आहे. तर या दोघांना पण घेऊया. चला बघा, तर डेप्रिसिएशन घेतलेला आहे बिल्डिंग आणि मशिनरीचा, दोघांना पण घेतलं प्लस केलं आणि बाहेर काढला 7,194 रुपये बाहेर आले. त्यानंतर L1 बाजूचा आणखी जर विचार केला तर आपल्याला ऍडजस्टमेंट सर्व झाल्यासारख्या दिसत आहे. पुन्हा एकदा प्रश्नाला सुरुवातीपासून जर तुम्ही बघितलं तर L1 काही राहिलं का जर चेक केलं तर आपल्याला आता एकही राहिल्यासारखं दिसत नाही आहे, म्हणजे आता L2 ला घ्यायची वेळ आली. चला मग L2 चा विचार केला तर आपल्याला डिस्काउंट दिसत आहे. डिस्काउंटच्या आधी मला एक सांगायचं राहून गेलेलं आहे, तो म्हणजे तुम्हाला सर्वात आधी ट्रेडिंग अकाउंटचं जे काही प्रॉफिट आहे, जो ग्रॉस प्रॉफिट आहे, त्याला इथे आपल्याला घ्यायचं आहे, ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता जो काही आपण ग्रॉस प्रॉफिट काढला होता ट्रेडिंगच्या डेबिटला, तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला हा पहिल्यांदा घेऊन घ्यायचा आहे. आठवणीने याला आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला घेऊनच घ्यायचा आहे, ठीक आहे. प्रॉफिट असेल तर या बाजूला, आणि जर लॉस असेल तर तो डेबिटला आपल्याला फॉरवर्ड करायचा आहे. बीडीचा अर्थ ब्रॉड डाऊन होत आहे. काय होतात? बीडीचा अर्थ ब्रॉड डाऊन, ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे डिस्काउंट घेणार, ठीक आहे, जो आपल्याला डिस्काउंट दिलेला आहे तो. त्यानंतर आणखी L2 साईडचा विचार करा तर L2 साईडला इकडे तर काहीही दिसत नाही, पण या बाजूला जर आलं तर L2 साईडला मला इन्व्हेस्टमेंटसाठी दिसत आहे, जे आपण 2,000 काढून ठेवलेले आहे.
काय होतं ते तर मी तुम्हाला सांगितलं होतं हे इन्व्हेस्टमेंटवरील इंटरेस्ट आहे. ठीक आहे, चला तर मग आपण इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट आपण असं घेऊ शकतो, इंटरेस्ट अक्रू मिळणार आहे तर आपण तिथे घेतलेलं आहे. जर तुम्ही प्रश्नातलं जर पूर्ण मार्किंग चेक केली तर यल टू आता संपलेली आहे, म्हणजे वेळ आली प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बंद करण्याची. चला मग आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला बंद करू. जे मी हे इरेज करत आहे हा आपल्याला आकडा शोधायचा आहे, त्याच्यामुळे मी इरेज करत आहे, राईट. तर बघा पुन्हा एकदा तुम्हाला काय करायचं आहे की डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची एक स्पेशली टोटल तुम्हाला चेक करायची आहे किती येते तर, आणि नंतर जी बाजू जास्त असेल त्यानं हे अकाउंट बंद करायचं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा याची क्रेडिट बाजू जास्त आहे आणि क्रेडिट बाजू जास्त असल्यामुळे क्रेडिट बाजूने हे खातं बंद केलं आणि नंतर त्याच्यातून सर्व जे काही आयटम आहे डेबिट बाजूचे ते मायनस मायनस जर करत गेलो तर आपल्याला मिळणार 88,621, म्हणजे 88,621 रुपयाचा आपल्याला फरक या डेबिट बाजूला आलेला दिसतो आणि त्याला नाव राहील नेट प्रॉफिट. आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट वरून नेट प्रॉफिट मिळत असतो, त्याच्यामुळे आपण इकडे नेट प्रॉफिट बघत आहोत. या बाजूला आला म्हणून नेट प्रॉफिट, जर या बाजूला आला असतं तर नेट लॉस आपण म्हटलं असतं. हा ट्रान्सफर केला जाईल कॅपिटल अकाउंटला, जे काही पार्टनर्स कॅपिटल आहे त्याला तो ट्रान्सफर केला जाईल. तर हा जो 88,621 नेट प्रॉफिट आलेला आहे हा पार्टनर्समध्ये त्यांच्या प्रॉफिट शेअरिंग रेशोच्या हिशोबाने तो वाटून देण्यात येईल. आणि आपण मगाशीच बघितलं त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो हा 1:1 आहे, म्हणजे सारखा आहे. सारखा आहे म्हणजे काही भाग एक व्यक्ती घेईल काही भाग दुसरा व्यक्ती घेईल असं आपल्याला इथे म्हणता येईल. तर जर तुम्ही आता 88,621 ला जर 2 ने भागाकार दिला तर तुम्हाला या पद्धतीचे हिस्से तुम्हाला मिळून जाईल, जे आपल्याला दया आणि क्षमाला वाटणी करून द्यायचे आहे. आता तुम्हाला यामध्ये 1 रुपयाचा फरक दिसत असेल तर हा अप्रॉक्सिमेशनचा फरक आहे, पॉइंट मध्ये आन्सर आल्याचा फरक आहे. ठीक आहे, तर अशा सिच्युएशन मध्ये कोणालाही म्हणजे 50 पैसे जास्त दिले तर काही हरकत होणार नाही. ठीक आहे, ओके, तर अशा पद्धतीने ही वाटणी आहे. तर आय होप तुम्हाला जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे ते सुद्धा व्यवस्थित कळालं असेल आणि जे काही नेट प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन आहे हे सुद्धा तुम्हाला कळालं असेल. तर आता आपल्याला समजून घ्यायचं आहे थर्ड स्टेप, ज्याला आपण बॅलन्स शीट असं म्हणत असतो. ठीक आहे, तर या बॅलन्स शीटला आपण 2 बाजू समजतो, एक लायबिलिटी आणि दुसरी ऍसेट बाजू. लायबिलिटीला बी 1 असं म्हणणार आणि लायबिलिटी साईडला आपण जे काही बी 1 असं लिहिलेलं आहे तर ते सगळं आता इकडलं आपण घेणार आहोत. बी 1 असणार सर्व उचलणार. तर नेहमीसाठी एक लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही बॅलन्स शीट प्रिपेअर करता अशावेळेस सगळ्यात पहिल्यांदा कॅपिटल घ्यायची सवय लावायची आहे. काय घ्यायचं आहे? कॅपिटल घ्यायचं आहे. तर कॅपिटल आपण दया आणि क्षमा दोघांचं पण घेणार आणि कॅपिटल घेतल्याच्या नंतर दुसरी महत्वाची गोष्ट, त्यामध्ये त्यांना जो काही तुम्ही आत्ताच प्रॉफिट जो काही तुम्ही वाटून दिला तो प्रॉफिट तो प्लस केला जाईल. काय केला जाईल? प्रॉफिट प्लस केला जाईल. जर लॉस असता तर तो मायनस केला असता, प्रॉफिट आहे तर तो प्लस केला जाईल. ठीक आहे, बाकी मग नंतरच्या ऍडजस्टमेंटचा विचार करण्यात येईल, परंतु मात्र कॅपिटलमध्ये पहिल्यांदा प्रॉफिट आपण घेत जायचा. ओके, तर बघू शकता तुम्ही सुरुवातीला कॅपिटल घ्यायचं आहे दयाचं, कॅपिटल घ्यायचं आहे क्षमाचं सुद्धा. कॅपिटल दोघांचं पण घेतल्याच्या नंतर दोघांचाही जो काही प्रॉफिटचा हिस्सा होता तो आपण बरोबर घेऊन त्यांच्यामध्ये प्लस करायचा आहे. प्लस केल्याच्या नंतर मग कोणावर कोणती ऍडजस्टमेंट होती याचा विचार करायचा आहे. तर बघा आता आपण विचार करणार की ऍडजस्टमेंट कोणावर होती. कॅपिटलला आपण इथे स्टार केलेला आहे म्हणजे ऍडजस्टमेंट होती. तर ऍडजस्टमेंट जे काही होती ती आहे 4th नंबरची आणि ती संबंधित आहे दयाशी. दयाने 1000 जे काही गुड्स आहे ते टेकन केलं होतं, ज्याला आपण ड्रॉइंग सुद्धा म्हटलं होतं, हे कॅपिटलमधून त्याच्या मायनस केलं जाईल. क्षमासाठी असं काहीही नाही, त्याच्यामुळे त्याचं होणार नाही. तर बघू शकता आपण कॅपिटलमध्ये दयाचं जे काही नेट प्रॉफिट प्लस केल्यानंतर त्याच्यातून जे काही त्याचे गुड्स टेकन आहे ते मायनस केल्या जाईल आणि असं करून त्याचं ओरिजिनल नेट कॅपिटल जे काही आहे ते बाहेर काढण्यात येईल आणि जे आलेलं आहे 2,03,311 रुपये. ठीक आहे, आणि क्षमाचं असं काहीही नसल्यामुळे त्याचं प्रॉफिट प्लस केल्याच्या नंतर लगेच त्याचं बाहेर येऊन जाईल 1,64,310 रुपये. ठीक आहे, आय होप तुम्हाला कॅपिटलचं कॅल्क्युलेशन समजलं असेल. हे कॅल्क्युलेशन प्रत्येक एक्झाम्पलमध्ये याच पद्धतीने होणार आहे, त्यामुळे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपल्याला B1 बाजूसाठी काय काय दिसत आहे चेक करायचं आहे. तर क्रेडिटर दिसत आहे, त्यानंतर सगळ्यात आधी जनरल रिझर्व सुद्धा होता, घेऊन टाकू आपण याला जनरल रिझर्व आणि क्रेडिटर. तर बघू शकता जनरल रिझर्व पण घेतलेला आहे आपण आणि क्रेडिटर सुद्धा आपण इथे घेतलेले आहे. त्यानंतर आणखी B1 साईड काय दाखवत आहे आपल्याला, तर इकडे आलो तर आउटस्टँडिंग वेजेस दिसत आहे. आणखी जर बघितलं तर B1 साईडला ऍडजस्टमेंट एखादी आहे का चेक करा, एकही नाही. चला मग आपण त्या जे काही आउटस्टँडिंग जे काही होतं वेजेस त्याला घेऊ आणि B1 बाजू आपण तिथे खतम करू.
तर आउटस्टँडिंग वेजेससाठी, सॉरी आउटस्टँडिंग वेजेस या बाजूला आलेले आहेत, आउटस्टँडिंग वेजेस इकडे आहे. आणखी आपल्याला इकडे बघायचं आहे की काही आहे का, ठीक आहे. तर चेक करा, आपल्याला जे काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्याच्यामध्ये सुद्धा एक बी वन दिसत आहे. बघा, आपल्या नजर चुकीन हा बी वन राहिला असेल. नेहमी मी सांगतो की सर्व मार्किंग झाल्यावर लास्टमध्ये एकदा पुन्हा आपल्याला चेक करायचं असते की काही राहिलं का. तर यामध्ये आपल्याला बी वन साईडला हा जे काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे त्यामधलं आपल्याला राहिलेलं आहे, आणि ज्यामध्ये आपण आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट 1500 रुपयाची काढली होती, तर त्याला सुद्धा घ्यायचं आहे आउटस्टँडिंग ऍडव्हर्टाइजमेंट 1500 रुपये. पुन्हा एकदा चेक करूनच घ्यायचं आहे की काही बी वन साईड राहिलं का, नेहमी चेक करायचं काही राहिलं का. ज्यावेळेस तुम्ही सर्व झालं असं गृहित पकडता त्यावेळेस काही राहिलं का हे नेहमी चेक करायचं, ठीक आहे. कारण एखादी जर आयटम सुटला तर आपलं पूर्ण एक्झाम्पल आपलं रॉंग येऊ शकते, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट, आता बी वन साईड संपल्यानंतर बी टू साईडचा विचार करू आपण. बी टू साईडसाठी आता आपल्याला इथे बिल्स रिसिवेबल दिसत आहे, स्टार आपण केलेलाच आहे, त्याच्यामुळे आपण याच्या ऍडजस्टमेंटसाठी जाणार. ऍडजस्टमेंट नंबर थर्ड जे काही आहे ते आपल्याला सांगत आहे की बिल्स रिसिवेबल हे डिशॉनर्ड आहे 3000 रुपयाजनी, म्हणून आपण त्याला मायनस करणार. तर बघा, बिल्स रिसिवेबल इनर कॉलम मध्ये घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे काही डिशॉनर्ड होतं ते मायनस करायचं आहे, आणि म्हणून मायनस केल्याच्या नंतर 25000 ओरिजिनल बिल्स रिसिवेबल बाहेर येणार, ठीक आहे. तुम्ही म्हणाल पुन्हा की सर हे मधातच कसं काय आन्सर केलं, मी वारंवार तेच सांगत आहे, आपण प्रश्नानुसार चालत आहे. प्रश्नामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सिक्वेन्समध्ये आपल्याला बिल्स रिसिवेबल दिसत आहे ऍसेटच्या हिशोबाने, म्हणून आपण ते घेत आहे. त्यानंतर नेक्स्ट बी टू चा विचार करत गेलो तर मोटार कार दिसत आहे, याच्यावर कुठली ऍडजस्टमेंट नाही, डायरेक्टली तुम्ही घेऊ शकता मोटार कार. बघू शकता मोटार कार इथे डायरेक्ट घेतलेली आहे, कुठलीही ऍडजस्टमेंट नाही. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला बी टू चा विचार केला, मशिनरी दिसत आहे, स्टार आहे कारण त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. त्यानंतर बिल्डिंग पण आहे, त्याच्यावर पण ऍडजस्टमेंट आहे, आणि ऍडजस्टमेंट आहे सेकंड नंबरची, त्याच्यावर डेप्रिसिएशन घ्यायचा आहे जो आपल्याला मायनस करून दाखवायचा आहे. तर बघा, बिल्डिंग आणि मशिनरी पहिल्यांदा इनर कॉलममध्ये घेतलं, प्रत्येकाचा जो काही डेप्रिसिएशन होता तो त्याच्यातून व्यवस्थित अशा पद्धतीने मायनस करून ओरिजिनल त्याची जे काही व्हॅल्यू आहे ती बाहेर काढायची आहे, ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, बी टू साईड काय दिसत आहे, या बाजूला बी टू संपलेलं दिसत आहे, या बाजूला आलो कॅश ऍट बँक दिसत आहे, त्यानंतर इन्व्हेस्टमेंट दिसत आहे. तर बघूया आपण कॅश ऍट बँक घेऊ आपण सगळ्यात पहिल्यांदा. तर कॅश ऍट बँक, ठीक आहे, त्याच्यानंतर आता इन्व्हेस्टमेंट घेऊया. तर बघा, इन्व्हेस्टमेंट इनर कॉलममध्ये घ्यावं लागेल, कारण इन्व्हेस्टमेंटसाठी आपण इथे बघितलं होतं की इन्व्हेस्टमेंटवर जे काही इंटरेस्ट आहे ते 10% 2000 रुपयाचं प्लस होईल, ठीक आहे. म्हणून आपण इथे इन्व्हेस्टमेंटमध्ये जे काही इंटरेस्ट आहे अक्रू म्हणजे मिळणार आहे ते प्लस होईल, तर 20 आणि 2 22 तुमचे बाहेर येऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला आणखी बी टू साईड काही राहिलं का तर चेक करायचं आहे. तर बी टू साईडला ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची, आणखी तुम्हाला एकही इकडे दिसत नाही आहे, क्लोजिंग स्टॉकला पटापट घेऊन टाकू. क्लोजिंग स्टॉकची ऍडजस्टमेंट इथे मी इथे घेतलेली आहे 40000 रुपयाची. आणखी चेक करा तुमचं काही बिटू राहिलं का, एकही आयटम तुमचा सुटता कामा नये. जर तुम्ही आता बघितलं मित्रांनो तर आपण सर्व गोष्टीला टिक केलेलं आहे, सर्व, याचा अर्थ एकही राहिलेलं नाही आहे, म्हणजे आपलं एक्झाम्पलच खतम झालेलं आहे, ठीक आहे. बघू शकता आपलं एक्झाम्पलच खतम झालेलं आहे, आणि मगाशी तर आपण ह्या डेटर्सला समजून घेतलंच होतं, ठीक आहे. त्यामुळे सर्व मार्किंगला तुम्ही टिक केल्या असं केलेलं आहे असं जाणवल्यास तुम्हाला हे बॅलन्स शीट काय करायची आहे, दोन्ही बाजूने टॅली करून बघायची आहे जी सेम येणार. जेव्हा ही बॅलन्स शीट आपली सेम येईल त्यावेळेस समजून जायचं आपलं जे काही एक्झाम्पल आहे ते ॲक्युरेट आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, असा हा माझा पहिला एक्झाम्पलचा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा मला. तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि या व्हिडिओला तुमच्या फ्रेंडसोबत शेअरसुद्धा करा. चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत टाटा आणि बाय बाय.